त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती जाहीर। शहराध्यक्षपदी माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांची निवड। सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्सव 2021 समिती कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे, सुरेश गंगापुत्र। त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। किरण अडसरे, बाळासाहेब सावंत, युवराज कोठोळे, निवृत्ती लांबे, भूषण अडसरे, संपत चव्हाण, नवनाथ कोठोळे, कैलास मोरे, समाधान बोडके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावर्षी तालुक्यातील शिवजन्मोत्सव सर्वसमावेशक असावा असे एकमत झाले। शिवजन्मोत्सवानिमित्त सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळाही संपन्न होणार असल्याचे समजते। यावर्षीचा सार्वजनिक शिवजन्मोत्सव सर्वसमावेशक असल्याने त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे आणि आनंदाचे वातावरण आहे। सार्वजनिक शिवजन्मोत्सवासाठी नियुक्ती करण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार यांची शहराध्यक्षपदी, अजय आडसरे शहर उपाध्यक्ष, बंडू खोडे शहर कार्याध्यक्ष, रवींद्र सोनवणे शहर खजिनदार, तर समाधान सकाळे ग्रामीण अध्यक्ष, दिलीप मुळाणे ग्रामीण उपाध्यक्ष, शिवाजी कसबे ग्रामीण कार्याध्यक्ष, समाधान आहेर ग्रामीण सरचिटणीस, रवी वारुणसे ग्रामीण खजिनदार,